सुंदरनगर वेश्यावस्तीतील कामाचं अभिनेत्री सई तामणकर हिनं कौतुक केलंय. त्याचबरोबर येथील महिलांबरोबर सई तामणकर हिनं रांगोळी काढण्याचा आनंद लुटला. गेली 18 वर्ष समाजसेवा करणारे सांगलीचे यूथ लीडर पत्रकार दीपक चव्हाण यांच्या सुंदरनगर वेश्यावस्तीच्या कामांचं अभिनेत्री सई तामणकर यांनी कौतुक केलंय. समाजाने घाण म्हणून हिणवलेल्या वेश्या महिलांच्या स्वच्छतेचं कौतुक करीत सईने वेश्या महिलांसमवेत सुंदर रांगोळी काढली. अभिनेत्री सईने सुंदरनगर वेश्यावस्तीत जाऊन दीपक चव्हाण आणि वेश्या महिलांच्या मार्गदर्शक बंधव्वा यांनी केलेल्या वेश्या महिलांसाठीच्या कामाचं खूप कौतुक केलं. यावेळी सईने संपूर्ण सुंदरनगरमध्ये फेरफटका मारीत सुंदरनगरमधील वारांगणा महिलांसमवेत रांगोळीसुद्धा काढली आणि स्वच्छ आणि सुंदर वस्ती ठेवल्याबद्दल बंधव्वा मॅडम आणि दीपक चव्हाण यांच्या कार्याला सलाम केला. यावेळी महापालिकेच्या उपायुक्त स्मृती पाटील उपस्थित होत्या. सई तामणकर यांच्या आगमनानं सुंदरनगरमधील महिलांना चांगलाच आनंद झाला होता. त्या भारावून गेल्या होत्या. इकडे आल्यानंतर खूप छान वाटतंय. म्हणजे ही खरं तर एक वस्ती जी जिकडे जिचं नाव घ्यायला किंवा काय खूप आपल्या टॅबूज आहेत किंवा रिस्ट्रिक्शन्स आहेत किंवा काय म्हणता येईल सगळं आहे, बंधनं आहेत. पण इकडे आल्यानंतर एक्झॅक्टली उलटं चित्र मला बघायला मिळतं आहे. इकडे हा परिसर अतिशय चकचकीत स्वच्छ आहे. इथे कुठलाही वास येत नाही. सगळ्या महिलांना बघून भेटून मला खूप बरं वाटलं. आणि ह्या परिसरासाठी काम करणारे आमचे स्नेही आहेत, सो त्यांना खूप शुभेच्छा देते. आणि सुंदरनगरला सुंदर ठेवल्याबद्दल ह्या सगळ्यांचे खूप आभार मानते. खरं तर स्वच्छतेचा संदेश इथूनच सुरू होतो की काय असं वाटावं एवढा स्वच्छ परिसर आहे. आणि मी खूप अभिनंदन करते या सगळ्यांचं की त्यांनी एवढा छान चकचकीत आणि खूप काय म्हणूया ठिकठिकाणी रांगोळ्या दिसत आहेत, त्यामुळे चालताना पण प्रसन्न वाटतं. सो थँक्यू.